नमस्कार, मी वासुदेव जोशी, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। सोलापूर जिल्ह्यात तब्बल 23 बळी तर 913 नवे पॉझिटिव्ह रुग्ण। सोलापुरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, रुग्ण दगावण्याची नातेवाईकांना भीती। रेमडेसिवीर संदर्भात काही अडचणी असल्यास अन्न व औषध नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा। मंगळवेढ्यात बेशिस्ताकडून 40,000 रुपयाचा दंड वसूल, मंगळा नगर परिषद महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई। जोडबाई पेठेत रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया। आणि केंद्राकडून महाराष्ट्राला लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने सोलापुरात काँग्रेसचे घंटानाद आंदोलन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। कोरोनाने पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे। वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती बिकट झाली आहे। राज्यातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत असल्याचे चित्र आहे। आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात सोमवारी दिनांक 12 रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार रविवारी रात्री 12 पर्यंत सोलापूर शहरात 272 तर सोलापूर ग्रामीण मध्ये 641 अशी 913 कोरोना बाधितांची भर पडली आहे, तर तब्बल 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। सोलापूर शहरातील 2,278 अहवाल प्राप्त झाले, यात 2,006 निगेटिव्ह तर 272 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। यात 161 पुरुष आणि 111 महिलांचा समावेश आहे, तर 14 जणांची नोंद मृत म्हणून झाली आहे। 234 जण बरे हो झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत। शहराची एकूण रुग्णसंख्या 19,627 झाली आहे। रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 15,033 झाली आहे। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3,763 आहे, तर आजपर्यंत मृतांची संख्या 831 झाली आहे। सोलापुरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। रोजच रुग्णांची मोठ्या संख्येत भर पडते आहे, त्यातही अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण मोठे आहे। वाढत्या रुग्णसंख्येने प्रत्येक हॉस्पिटल फुल्ल झाले आहे, बेड उपलब्ध होत नाही, परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी धावाधाव करावी लागत आहे। अशा परिस्थितीत गंभीर समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे ऑक्सिजनची। अत्यवस्थ रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासते आणि ती उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव वाचवायचा तरी कसा, हा प्रश्न शहरातील हॉस्पिटल समोर उभा राहिला आहे। शहरातील रुग्णालयांमधून सध्या आहे त्या ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केला जातो, मात्र नव्याने ते उपलब्ध होत नाही। ऑक्सिजन संपल्यावर पुढे काय करायचे ही चिंता नातेवाईकांना सतावत आहे। अशा परिस्थितीत अत्यवस्थ रुग्णांवर उपचार अशक्य आहे। ही परिस्थिती रुग्णांच्या जीवावर बेतणारी आहे। या रुग्णांना ऑक्सिजन नाही म्हणून कुठे अन्यत्र हलवता देखील येणार नाही। शहरात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याची बाब अजूनही वरिष्ठ पातळीवरून गांभीर्याने घेतली नाही। ऑक्सिजन नसल्याने रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त होत आहे। हॉस्पिटलमधून दररोज दाखल होत आहेत, आम्ही जागा मिळेल तिथं त्याची व्यवस्था करतोय, मात्र जे अत्यवस्थ आहेत त्यांच्यासाठी आयसीयूमध्ये बेड उपलब्ध होणे आणि त्यातही ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होणे गरजेचे आहे। सिलेंडर मिळालेच नाही तर डोळ्यात देखत रुग्णाचा मृत्यू पाहण्याची वेळ येईल अशी हतबलता रुग्णालयामधून दिसून येत आहे। शहरात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली असताना दुर्दैवाने त्याचा काळा बाजार वाढीस लागण्याची बाब निदर्शनास येते। अशा लोकांकडून एक ऑक्सिजन सिलेंडरसाठी 500 रुपयाचे मागणे होते, प्रत्यक्षात याची किंमत 200 रुपये आहे। अधिकचे पैसे मोजून आणि ऑक्सिजन सिलेंडर घेतली तर कोविड रुग्णासाठी शासनाने उपचाराचा शुल्क निश्चित केल्याने मग ही बाजू सावरता येत नाही अशी खंत डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। एकूणच ही वेळ गंभीर स्वरूपाची असून वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याचे भीती बोलून दाखवली जात आहे। शहर आणि जिल्ह्यात रुग्णालयाने कोरोना बाधित रुग्णांना
रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर औषधे उपलब्ध करून द्यावीत। रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे घेऊन येण्यास सांगू नये। रेमडेसिवीर संदर्भात काही अडचणी असल्यास अन्य व औषध नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे। रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत ठेवणे आणि पुरवठादार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठित केली आहे। या आदेशात रविवारी दुरुस्ती करण्यात आली। या समितीचे अध्यक्षपद उपजिल्हाधिकारी हेमंत निकम यांच्याकडे होते। आता हे अध्यक्षपद निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे देण्यात आले आहे। दरम्यान या सर्व रुग्णालयांनी गरजेनुसार आणि प्रोटोकॉलनुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करावा। इंजेक्शनची मागणी करताना रुग्णालयामधील रुग्णसंख्या विचारात घेऊन व ज्या रुग्णाला खरोखरच रेमडेसिवीरची आवश्यकता अशी संख्या विचारात घेऊन 3 दिवस पुरेल एवढ्या इंजेक्शनची मागणी नोंदवावी। कोविड रुग्णालयाशी संलग्न नसलेल्या किरकोळ औषध विक्रेत्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करू नये। कोविड रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। मंगळवेढा नगर परिषद महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवेढा शहर व परिसरात दुकानांवर कारवाई करून दुकानदारांकडून 40,000 दंड वसूल करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा सोडून जी दुकाने सुरू होती त्यांच्यावर प्रत्येकी 1,000 रुपये प्रमाणे 27 दुकानांवर कारवाई करून 27,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। तर 5 पेक्षा जास्त लोक एकत्र आल्याने दुकानामध्ये असलेल्या दुकानावर कारवाई करून 13,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे। सदरच्या कारवाईमध्ये गाडगे कलेक्शन या दुकानास यापूर्वी दंड केला असल्याने आदेशानुसार सदरचे दुकान हे सील करण्यात आले आहे। या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, नगरपालिका कर व प्रशासकीय अधिकारी विनायक साळुंके, अभियंता तेजस सूर्यवंशी, नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अजय नरळे, ग्रामसेवक गोरख जगताप, MG पवार व इतर नगरपालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। जोडवाली पेठ हद्दीतील गोलचावडी भागात पुन्हा 1,00,000 लिटर पाणी वाया जात आहे। एकीकडे पाण्याची वणवण आणि दुसरीकडे कोरोनामुळे हाताला काम नाही, पण गोलचावडीच्या स्मार्ट सिटी भागात बेजबाबदार कामामुळे 1,00,000 लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे। रस्त्यावर पिण्याचे पाणी आहे की गटारीचे करणे नामुष्के आहे। प्रश्नाकडे 2 वेळा नागरिकांनी लक्ष देऊन काम बंद केले, पुन्हा पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत अशी माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली आहे। 1 महिन्यापूर्वी आयुक्तांच्या आदेशानुसार पालिका अतिरिक्त उपायुक्तांनी या भागात पाणी केल्याने त्या भागातील अनधिकृत नळ व रस्त्यावर पाणी सोडणाऱ्या विरुद्ध कारवाई केली होती, परंतु स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे नळ कनेक्शन जोडणे हे अर्धवट करण्यात आले आहे। लवकरच यावर तोडगा काढून नळ जोडणे घरात करून रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचा उपाययोजना करण्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त खोराटे, सहाय्यक आयुक्त सुनील माने यांनी आदेश दिले होते, परंतु आयुक्तांच्या व नगरसेवकांच्या पत्राला स्मार्ट सिटीच्या सीओनी केराची टोपली दाखवली आहे। या भागात अनेक कामे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असून लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे, पण महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा करत नाही। याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे। राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण केंद्रातील मोदी सरकारकडून राज्याला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही। आपल्या देशात लसीचे उत्पादन होत असताना पंतप्रधानांनी मोदी महाराष्ट्राला लस पुरवण्याऐवजी पाकिस्तान सह जगभरातील देशांना लस पुरवित आहेत। राज्य सरकारकडून वारंवार मागणी करूनही लसीचा पुरवठा केला जात नाही। महाराष्ट्रापेक्षा अत्यंत कमी रुग्णसंख्या असलेल्या गुजरात सारख्या भाजप शासित राज्यांना महाराष्ट्रापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे। कोरोनाने मोठ्या प्रमाणात रुग्णांचा
मृत्यू होत असताना केंद्रातील मोदी सरकार लसीच्या वाटपातही राजकारण आणि दुजाभाव करून महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाशी खेळत आहे। त्यातच पंतप्रधान मोदींनी लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले। राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद असताना लसीकरण महोत्सव साजरा कसा होऊ शकतो? कोरोना सारख्या गंभीर संकटातही राजकारणासाठी संकटाला महोत्सव म्हणून साजरा करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राला ताबडतोब लसीचा पुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।